नमस्कार प्रेक्षकांनो, नवागढी नवी राज्य या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहतोय की आई आणि वर्षा या दोघांचा प्लॅन तयार असतो. त्या दोघींना जायचं असतं सिनेमा बघायला आणि दोघेही म्हणत असतात एकमेकींना की तू सांग राघवला किंवा तू सांग राघवला. राघव हा काम करत बसलेला असतो. राघव त्यांची बडबड ऐकून म्हणतो की काय तुम्हाला सांगायचंय मला, माझा मूड एवढा पण खराब नाहीये, तुम्ही मला सांगू शकता तुमचा काय प्रॉब्लेम आहे. तेवढ्यात वर्षा म्हणते की अरे दादा बघ ना, आई म्हणतीये की आपण पिक्चर बघायला जाऊया. थोड्यात राघव म्हणतो की काय म्हणताय तुम्ही, सिनेमा बघायला जाऊया. तो पटकन जागेवरून उठतो रागाने आणि त्यांच्याकडे जातो. तेवढ्यात आई म्हणते छी बाबा, मला तर नाही अजिबात सिनेमा बघायचा, सिनेमात काय आता, नाही मला तर नाही जायचं सिनेमा बघायला. वर्षा म्हणते मग आई नाही येणार तर मग मी पण नाही जाणार सिनेमा पाहायला. आणि त्या दोघ्या जणी जाऊन बेडवरती बसतात. तेवढ्यात राघव स्वतःहून त्यांना म्हणतो की तुम्ही दोघी याच ड्रेसवरती येणार आहात का सिनेमा बघायला. लगेच त्या दोघी पटकन उठतात आणि म्हणतात जाणार आहे का आपण. तेवढ्यात राघव म्हणतो हो जाऊया, चला ना तुमची इच्छा आहे म्हणल्यानंतर ती पूर्ण तर मी केलीच पाहिजे ना, जाऊया आपण सगळेजण जाऊया. 5 तिकीट बुकिंग करूयात का आपण, ठीक आहे जाऊयात सगळेजण, असं तो सांगतो सगळ्यांना. आणि तेवढ्यात सगळ्या तयारीला लागतात. तेवढ्यात डोरबेल वाजते. तेवढ्यात आनंदी म्हणते की हा चिंगी असेल, मी सांगते चिंगीला, चिंगी पण फार खुश होईल. तेवढ्यात चिंगी येते आतमध्ये. तेवढ्यात चिंगीला राघव म्हणतो बेटा चल पटकन आपल्याला सिनेमा पाहायला जायचा आहे, एक आनंदाची न्यूज आहे ती सांगायची आहे. तेवढ्यात चिंगी म्हणते अरे बाबा माझ्याकडे पण एक स्पेशल न्यूज आहे, ती तू ऐका अगोदर, ती खूप छान आहे. आज रिझल्ट लागला, हे बघ माझा रिझल्ट काय लागला आहे. तेवढ्यात रिझल्ट पाहता क्षणी राघव खूप चिडतो, कारण चिंगी ही 3 विषयामध्ये नापास झालेली असते, 5, 2, 3 असे मार्क्स तिला पडलेले असतात. ते बघून राघव चिडतो आणि म्हणतो हे काय, हे असलं अजिबात चालणार नाही, तू अभ्यास केला नाहीस म्हणून हे असं झालं. पेपर झाला त्यावेळेला विचारला पेपर कसा गेला, तर सांगत होती पेपर खूप छान होता, खूप मस्त होता, आणि आता का हे असं झालंय. आनंदी तिचा रिझल्ट बघते. त्यावेळेला आनंदी म्हणते अहो असं काय तिला बोलताय, तिला 3 विषयात खूप चांगले गुण आहेत आणि 2-3 विषयामध्ये खूप कमी आहेत, म्हणजे ती फेल झाली आहे, नापास झाली आहे. राघव ते ऐकतो आणि चिंगीला म्हणतो की आत्ताची आत्ता बॅग काढायची, रूम मध्ये जायचं, अभ्यासाला बसायचं, दुसरं काहीही काम तू करायचं नाही अभ्यासाशिवाय, असा म्हटलं जातो. त्यावेळेला आई आणि वर्षा दोघी एकमेकांना म्हणतात की आता कशाचा पिक्चर, पिक्चर आपला आता स्वप्नातच राहिला. आणि तो रिझल्ट बघता क्षणी रिझल्ट वरती लिहिलेलं असतं की पालकांना घेऊनच शाळेमध्ये सोबत यायचं. मग दुसऱ्या दिवशी चिंगीच्या शाळेमध्ये राघव आणि आनंदी हे दोघे जण निघालेले असतात. बाहेर आल्यानंतर त्यांचा वॉचमन त्यांना म्हणतो की साहेब आज कुठे. तेवढ्यात राघव त्यांना सांगतो की काय करायचं, आज आपल्या चिंगीला ढ मार्क पडलेले आहेत, तर शाळेत बोलवल्या, शाळेत जाऊन येतो आम्ही. म्हणून चिंगीला खूप राग येतो की सगळ्यांना सांगत, चिंगी म्हणते की सगळ्यांना सांगत बसणार आहात का मी नापास झाले आहे ते. राघव म्हणतो जे खरं आहे ते खरं आहे. चिंगी गाडीच्या पुढचा दरवाजा उघडते आणि पुढच्या सीटवरती बसायला जाते. तेवढ्यात राघव तिला थांबवतो. राघव म्हणतो तू पुढे बसायचं नाही, तू आजपासून मागे बसायचं. चिंगी म्हणते की अरे ही माझी सीट आहे माहिती ना तुला. तेवढ्यात राघव म्हणतो की नाही तू आजपासून मागे बसायचं, पुढच्या सीटवरती फक्त आनंदी बसेल, आणि जर तुला वाटलं की मला पुढच्या सीटवर बसायचंय तर त्याच्यासाठी तुला अभ्यास करून चांगले मार्क मिळवावे लागतील, त्यावेळेलाच तुला पुढे बसता येईल, असं तो तिला सांगतो. आणि तिघेजण शाळेत जातात. तिघेजण शाळेत गेल्यानंतर मॅडमच्या रूमच्या बाहेर एका बेंचवरती चिंगीला बसवलं जातं. सांगितलं जातं की आम्ही मॅडमला भेटून येत नाही तोपर्यंत तू इथंच बसायचं, हलायचं नाही अजिबात. आणि आनंदी आणि राघव हे दोघेजणी आतमध्ये जातात. आतमध्ये गेल्यानंतर त्यांची मॅडम त्यांना खूप बोलते की तुम्ही आतापर्यंत एकटे होता, एकटे पालक होता, म्हणून आम्ही काय बोललो नाही, पण हे सगळं थांबवलं पाहिजे. चिंगी शाळेमध्ये येते, भांडणं करते, तिचा अभ्यासावरती कसलंही लक्ष नाही, हे सगळं थांबवलं पाहिजे मिस्टर, असं ती सांगते. तेवढ्यात आनंदी म्हणते की सॉरी मी मध्ये बोलते, पण आता ते एकटे नाहीयेत, मी त्यांच्या सोबत आहे, सो आम्ही दोघेही खूप लक्ष देऊन चिंगीचा अभ्यास वगैरे घेऊ, चिंगी सुटेल, चिंगी असं नाही करणार, सॉरी रेवा असं करणार नाही, असं आनंदी समजावते. तिथंच एक मुलगा थांबून सगळं ऐकत असतो, तो हसत बाहेर येतो. बाहेर आला की तो चिंगीला म्हणतो की ए चिंगी काय तू करतेस ग, आतमध्ये बघ तुझे पालक काय करतायत, रडतायत ते, टीचरला चक्क सॉरी बोलतायत ते, एवढी कशी गढ तू, तुझ्या पालकांवरती रडायची वेळ येते टीचरच्या समोर. ते ऐकता क्षणी चिंगी खूप चिडते, बॅग बाजूला ठेवते, बॉटल बाजूला ठेवते, त्याच्यानंतर कॉलर ती लूज करते, हेअर बेल्ट काढून बाजूला ठेवते आणि त्या मुलाकडे जाते त्याला मारण्यासाठी. त्याला ती मारणार कॉलर पकडून तेवढ्यातच राघव बाहेर येतो आणि म्हणतो चिंगी काय करतेस तू, तुला समजतं का. तेवढ्या तो मुलगा पळून जातो आणि चिंगीला सगळा
ओरडा खावा लागतो आणि तेवढ्याच सीधा एपिसोड हा आजचा संपलेला आहे. सो असेच मराठी सिरियलच्या विविध एपिसोड्स पाहण्यासाठी मराठी सिरियल ओनली चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.